काही नेते लोकांचे फोटो बघून आमचे सुद्धा फोटो असे दाखवतात, आमदारांचा मित्र आहे, मंत्र्याचा मित्र आहे आणि आम्ही कामावर जातो, असे सुद्धा खूप पैसे काढले जातात. हा हे नवीन चालू झालंय की बाबा आम्ही यांच्या जवळचे आहोत, त्यांच्या जवळचे आहोत. अर्थात आपण काही लोकांना फोटो काढू नका असं म्हणू शकत नाही, त्यामुळे ते काही आपल्याला टाळताना शक्य नाही. सभागृहाचा उपयोग करून जनतेलाच विनंती करतो की आमचे फोटो कोणी कोणासोबत दाखवले म्हणजे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका. महोदय, आपण जर बघितलं असाल तर हे जे फसवणुकीचे गुन्हे जे होतात हे खूप मोठ्या प्रमाणे, म्हणजे 8 दिवसाच्या आधी माझ्या मतदारसंघामध्ये दीपक गायकवाड नावाच्या माणसाने आपल्या पत्नीचा आणि मुलाचा खून केला आणि त्यांनी जेव्हा पोलिसांमध्ये तो हे पोलिसांनी पकडला त्या टायमाला त्यांनी सांगितलं मी 80 कोटी बुडाग म्हणून. आणि पण त्यांनी काय केलेलं आहे अध्यक्ष महोदय, की त्यांनी ते पैसे आपल्या पार्टनर लोकांच्या अकाउंटला इकडे तिकडे फिरवून ते पैसे फिरवले. आरोपी अटक झाल्याच्या नंतर आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, नंतर कोर्ट त्याला जामीन देतो आणि ते जामीन भेटल्याच्या नंतर तो आपले जे जुने मित्र असतात, जुन्या लोकांकडे पैसे ट्रान्सफर केलेले असतात, ते पैसे घेऊन तो एन्जॉय करत असतो. पण सर्वसामान्य जनता त्याच्यामध्ये भगडली जाते आणि मग अशा प्रकारे जे स्वतःला फसवणुकीचं काम करून घेतात, स्वतः त्या लोकांना आमिष देतात 10-10%, 15-15%, तर अशा लोकांवरती कारवाई झाली पाहिजे. आणि आता जे फसवणूक करतात आणि त्यांचे पार्टनर असतात, जोडीदार असतात, ते बाहेरच असतात आणि ते एखाद्या अधिकाऱ्याला आमिष देऊन किंवा कुठे सटिंग लावून ते आपल्या माणसाला सोडवण्याचं काम करत असतात. ह्या अशा याच्यामध्ये जे जे आरोपीच्या सोबत असतात त्यांना अटक झाली पाहिजे. आणि आपल्या आता देवेंद्रभाऊंनी गृहमंत्र्यांनी सांगितलं की आपण UOW माध्यमातून करू, पण आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी 2 पोलिसांचं असं पथक बनवलं पाहिजे की असं बऱ्याच वेळा असं होत आहे काही नेते लोकांचे फोटो बघून आमचे सुद्धा फोटो असे दाखवतात, आमदारांचा मित्र आहे, मंत्र्याचा मित्र आहे आणि आम्ही कामावर जातो, असे सुद्धा खूप पैसे काढले जातात, लोकांना फसवणुकीची कामं केली जातात. तर ह्यांच्यावरती थोडी चांगली नजर ठेवून प्रश्न ह्या आपण त्यांच्यावरती नजर ठेवली पाहिजे आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी 2 अधिकारी जर आपण असे ठेवले की जेणेकरून त्यांनी समाजामध्ये अशा काही घडामोडी घडतात किंवा अशा फसवणुकीचे काम होतात त्याला वेगळेच आगा घातला पाहिजे, आपण असे 2 अधिकारी नेमाल का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो विषय मांडलेला आहे, पहिल्यांदा तर अशा प्रकारे जर कोणी अकम्प्लिस असेल तर त्याला आपल्याला सह आरोपी त्या ठिकाणी करता येतं, आपण ते करतो. एखाद्याच्या अकाउंटला पैसे गेले असतील तर ते प्रोसीड्स ऑफ क्राईम होतात, त्यामुळे ते पैसे जप्त करण्याचे आणि त्यालाही आरोपी करण्याचे अधिकार हे आपल्याला त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे ते निश्चितपणे करण्यात येईल. दुसरं जे काही त्यांनी या ठिकाणी सांगितलं, मी आत्ताच जयंतराव देखील बोलले त्यावेळेस सांगितलं की अशा प्रकारचा एक इंटेलिजन्स सेल आपण तयार करण्याचा प्रयत्न हा UOW मध्ये फायनान्शियल इंटेलिजन्स करता हा निश्चितपणे करू. पण एक फार महत्वाचा विषय आपल्या सगळ्यांकरता त्यांनी या ठिकाणी आणलेला आहे आणि खरंच आहे, आपल्यासोबत कोणी फोटो काढतं आणि तो फोटो कोणालाही दाखवून त्या ठिकाणी हा हे नवीन चालू झालंय की बाबा आम्ही यांच्या जवळचे आहोत, त्यांच्या जवळचे आहोत. अर्थात आपण काही लोकांना फोटो काढू नका असं म्हणू शकत नाही, त्यामुळे ते काही आपल्याला टाळताना शक्य नाही. म्हणून मी तर म्हणजे या सभागृहाचा उपयोग करून जनतेलाच विनंती करतो की आमचे फोटो कोणी कोणासोबत दाखवले म्हणजे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका एकदा जरा. आणि आता तर डीप फेकमुळे कोणाचाही फोटो कोणाही जवळ आणि कोणाही सोबत आणि कसाही काढता येतो, त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात देखील फार महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे, निश्चितपणे मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करण्याची आवश्यकता.